माननीय गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांची आज मी भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाला आणि विशेषतः चक्रीवादळामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये 325 तालुक्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि अनेक गावांमध्ये तालुक्यांमध्ये जवळजवळ 100% नुकसान हे त्या ठिकाणी झालं आणि म्हणून एक अप्रत्याशित अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन आलो, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी सगळी समिती आहे त्याचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि म्हणून माननीय गृहमंत्र्यांची मी भेट घेतली. संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट, आता जे प्राथमिक असेसमेंट आमच्याकडे आलेलं आहे, हे संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट हे मी त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांना त्या संदर्भात ही मोठी आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारने मदत करावी अशा प्रकारची विनंती केली आहे. माझ्यासमोरच विविध सचिवांशी त्यांनी बोलणं केलं आहे. लवकर टीम पाठवण्याच्या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. त्यासोबत मी त्यांना ही देखील विनंती केली होती की विशेषतः 50 लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून ही नीट मिळावी या दृष्टीने माननीय गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे की ते स्वतः एक विमा कंपनीसोबत बैठक घेऊन आणि विमा कंपनीने लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचे निर्देश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि केंद्र सरकारकडनं जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलंय. आज मैंने सुबह भारत के आदरणीय गृहमंत्री जी की से मुलाकात की. महाराष्ट्र में जो बारिश आई, बेमौसम बारिश आई और जिसके कारण महाराष्ट्र में खेती का बहुत बड़ा नुकसान हुआ है. करीब 325 तालुकों में 100% के करीब, कई जगह पर यह नुकसान है, कई 80% है, कई 90% है, पर बहुत बड़ा नुकसान है. और इस आपत्ति को देखते हुए केंद्र सरकार ने इसमें मदद करनी चाहिए, ये गुहार लेकर मैं उनके पास गया था. जो प्राथमिक अंदाज मेरे पास है वो मैंने उनको सबमिट किया है, संबंधित सचिवों से उन्होंने बात की है. इसके साथ साथ उन्होंने जो टीम असेसमेंट के लिए भेजनी है वो भी तुरंत भेजने की बात कही है. मैंने उनको यह भी निवेदन किया था कि जो इंश्योरेंस कंपनीज है उनके साथ वो तुरंत एक अगर बैठक करे और उनको निर्देश दे, क्योंकि जो केंद्र सरकार की कंपनी है वही करीब करीब सारे जिलों में, तीन ही जिलों में दूसरी कंपनी है, तो इसलिए उन दोनों कंपनियों के साथ वो बैठक करके अगर केंद्र सरकार की ओर से उनको निर्देश दे कि वो थोड़ा लीनियंटली सारी चीजें करते हुए बहुत नियमों पर उंगली न रखते हुए किसानों को कैसे मदद कर पाए इसके बारे में उनको वो बताए, तो उसको भी उन्होंने हामी भरी है और वो जल्दी ही उनके साथ भी बैठक करने वाले हैं. सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं आहे याच्यावर मी बिल्कुल रिएक्शन देणार नाही. भाजपमधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल. आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत. सत्ता के समीकरण में कौन क्या कह रहा है इस पर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा. कई लोग बोल रहे हैं लेकिन भारतीय जनता पार्टी कोई टिप्पणी करने वाली नहीं है. मैं इतना ही कहना चाहता हूं कि महाराष्ट्र को नई सरकार की जल्द से जल्द आवश्यकता है और जल्द से जल्द नई सरकार बनेगी, हम पूरी तरीके से आश्वस्त हैं.